चला मॅच मध्ये जाऊया. हे दुडणे आणि पडले गाव चला मॅच कडे वळूया. टार्गेट इथे सेट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, कारण पडलेगाव संघ आता मैदानामध्ये उतरलाय बॅटिंग करण्यासाठी. हे दुडणे संघाच्या विरुद्ध एक मंत्रमुग्ध करणारी मॅच नो डाऊट होईल, कारण दोन्ही संघ ताकदीचे आहेत. सेमी फायनलचा सामना एक संघ जिंकला तर फायनलमध्ये प्रवेश करेल. 50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक, 30,000 रुपये द्वितीय पारितोषिक. महेश काटे, महेश अलिमकर व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. गावदेवी क्रिकेट क्लब शीळ ब च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला बक्षीसरूपी दान दिले त्या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. सुभाषजी भोईर आमदार कल्याण ग्रामीण, सुमित दादा भोईर युवा अधिकारी कळवा मुंब्रा या स्पर्धेचे शिल्पकार, आधारस्तंभ स्वर्गीय पंकज अलिमकर यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच जीवदानी ग्रुप शीळ. गोलंदाज तयार, राईट मोर द विकेट. पहिला बॉल स्क्वेअर कट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. रनआउट संधी आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होईल. शून्यावर इथे बाद होत असताना तुम्ही पाहू शकाल तंबूच्या दिशेने जावं लागेल बॅट्समन राकेश कुंभारला. तुला टोचणारे, तुला डिचवणारे, तुला बोलणारे हे नेहमीच बोलत राहतील. तुझ्या कर्तृत्वावर, तुझ्या स्वप्नांवर, तुझ्या कौशल्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहतील. पण या सर्वांना शब्दाने नाही तर तुला तुझ्या यशाने उत्तर देत राहायचंय. आज वेळ तुझी नसेल पण मेहनतीने वेळेवर मात करायची आहे. प्रश्नरूपी येणाऱ्या या चेंडूंना बॅटने खेळ आणि काही डिफेंड कर तर काहींवर अटॅक कर. गरज पडल्यास काहींना वेळ लेफ्ट कर पण खचून जाऊन विकेट फेकू नकोस. आणि या चेंडूंना चुकूनही तुझ्या धैर्याच्या रूपी पॅट्सवर येऊ देऊ नकोस, कारण इथे तुला LBW म्हणजेच लॉस्ट बिफोर विनिंग जिंकण्याच्या अगोदर तुझी विकेट देण्यासाठी, तुझी विकेट काढण्यासाठी गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि पंच तयारच आहेत अतिशय दर्जेदार बॅटिंग करत असताना. तर ज्या पद्धतीने ते रनआउट झालाय फलंदाज तुम्ही पाहू शकाल. एकही बॉल न फेस करता राकेश तंबूच्या दिशेने गेलाय. खराब क्रिकेट, क्रिकेटमधली आत्महत्या इथे पाहायला मिळाली. 131 टेस्ट मॅचमध्ये 184 इनिंगमध्ये कपिल देव निकंज कधीच रनआउट झाले नव्हते. 16 वर्षाच्या त्यांच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये ते कधी इंजर्ड झाले नव्हते आणि त्यांनी एकही मॅच गमवली नाही भारताच्या टीमसाठी. तर यावेळेला थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळालं. राकेश कुंभारचं नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. अक्षय कुंभार स्ट्रायकिंग एंडला सागर, फुलटोस बॉल सागरसाठी लेग स्टंपवर पडलेला परंतु अतिशय वेगाने एक रन कंप्लीट केली जाते. अंपायर कदाचित आमच्याकडे वळतील, हा वाईट बॉल घोषित केलाय कारण लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर मात्र अंपायर कुठल्याच गोष्टी पाहत नाहीत, लगेचच इशारा करतात हा खराब चेंडू आहे. आणि तेच इथे दिसलं, 2 धावसंख्या पुढे जाईल आणि आता स्कोरबोर्डवर इथे अकाउंट ओपन होतंय टीम पडलेगावचं. एक विकेट गमवल्यानंतर टीमची धावसंख्या 2. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी येतोय फलंदाज अक्षय कुमार. यावला फटका चांगला की वाईट हे पाहावं लागेल आणि बरोबर लाईनच्या अगदी जवळ अतिशय चांगला झेल प्रशांत कुंभारकरने टिपला. फलंदाज बाद होतोय अक्षय कुमार. Yeah.
तर विकेटचं पतन इथे होतंय. पहिला गडी तंबूच्या दिशेने चाललाय, त्याच्यानंतर दुसरा गडी देखील तंबूच्या दिशेने गेला. कारण तुम्ही पाहिलं असेल, पहिला रनआउटचा शिकार, दुसरा मात्र कॅच आउटचा शिकार ठरतोय. लॉंग ऑफच्या दरम्यान प्रशांत कुंभारकरने अतिशय चांगला झेल तिथे टिपलाय. सागर स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन नवीन येतोय वैभव. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, फक्त सिंगल मिळते. सागरची उंची थोडीशी छोटी आहे, स्क्वेअर कट अतिशय चांगला तो मारू शकतो. बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचावं लागेल त्याला प्रत्येक वेळेला, आणि त्यानंतर धावा मात्र खोऱ्याने तो करू शकतो. कारण आपल्या भारताचे लिटिल मास्टर सुनील गावस्कर, त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी अशाच पद्धतीने धावा खोऱ्याने अर्जित केल्या आपल्या टीमसाठी. तर याच धावा कराव्या लागतील सागरला या मॅचमध्ये, कारण सेमी फायनल आहे. मॅच जिंकली तर फायनलचं तिकीट पक्क आहे, आणि 50,000 रुपये रोख व 30,000 रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. मालिकावीरासाठी कूलर व ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, आणि ते आम्हाला पुरस्कृत केलंय रमेशदादा दातीलकर यांच्या माध्यमातून, स्वर्गीय जनाबाई दातीलकर यांच्या स्मरणार्थ. फुलटोस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक रन कम्प्लीट होते आणि एकाच धावर समाधान मानावं लागेल. श्री अशोक शालिक काटे युवासेना अधिकारी यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतो. वैभव अलिमकर युवासेना यांच्या माध्यमातून स्वर्गीय पंकज अलिमकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत करण्यात आले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अन्नक अलिमकर समाजसेवक यांचा आभार. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 रन. थँक्यू. त्याचबरोबर बळीराम अळिमकर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. राकेश शिंदे समाजसेवक दिवा, श्री स्वर्गीय खडेश्वर महाराज, श्री विनय पटेल, सिद्ध गणेश डे, निलेश अलिमकर समाजसेवक शीळ, संतोष भोईर पोलीस पाटील शिळगाव, चंद्रकांत अलिमकर विभाग प्रमुख शीळ देसाई, दिनेशजी पाटील खार्डीगाव, विशाल भगत दिवा या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील आभार. ही स्पर्धा संपन्न करत असताना ज्यांनी भरपूर मेहनत घेतली असे महेश अलिमकर, महेश काटे, महेश भोईर, राजेश काटे, दिनेश काटे, प्रशांत भोईर, रोशन भोईर, किरण काटे, राज भोईर, विनोद वासकर, अभिजित अलिमकर, अनिल भोईर आणि धीरज भोईर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करावं तेवढं कौतुक कमी आहे. तर गोलंदाजी माकवर सज्ज होत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये तर बंटी येत आहेत सेकंड ओव्हरमध्ये. राईट मोर द विकेटने गोलंदाजी केली जाईल बंटी यांच्या माध्यमातून. पहिला बॉल राऊंड आर्म ऍक्शन आहे, तेवढाच तडाखा इथे बसतोय. तुम्ही पाहू शकाल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. इथे सागर धावतोय, सागरला रन घ्यायचे आहे, परंतु इथे पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. यशस्वीरित्या ही दुसरी धाव कम्प्लीट केली जाते, परंतु हाच जर थ्रो स्ट्रायकिंग एंडला असता विकेट किपरच्या दिशेने तर कदाचित इथे जावं लागलं असतं वैभवला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे सागर याची टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली मॅजिकल फिगर 10. 22 वर्षे 91 दिवस सचिन रमेश तेंडुलकर खेळला ही 10 नंबरची जर्सी घालून, आणि तुम्ही पाहिलं असेल 1992 वर्ल्ड कप नंतर मात्र क्रिकेटमध्ये टी शर्टवर म्हणजे जर्सीवर नंबर देखील आले. तर गोलंदाज तयार होईल. फुलर लेनचा बॉल खूप चांगला उडवलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू बीट करून जातोय सीमारेषा पलीकडे, 4 रन. त्याचबरोबर जे आपल्या गावदेवी शीळ ब संघाचे सर्व कार्यकर्ते आहेत ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा सोहळा पार पाडला जातोय, त्या सर्वांना आज थांबायचे, आपली एक मीटिंग होईल. यावेळेला फुलटोस बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बीट करून जाईल का बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. त्यामध्ये महेश अलिमकर, महेश कते, महेश भोईर, राजेश कते काटे, दिनेश काटे, प्रशांत भोईर, रोशन भोईर, किरण काटे, राज भोईर, विनोद वासकर, अभिजित अलिमकर, अनिल भोईर, धीरज भोईर, शैलेश वासकर, नितेश अलिमकर, साईनाथ अलिमकर आणि अक्षय भोईर. आपण सर्वांनी थांबायचंय. कट केलाय इथे थर्ड मॅनला, बीट करून चेडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, 4 रन. Yeah.
धावसंख्या 20, 10 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, 12 सरासरीने ते बॅटिंग केली जाते, बॅटिंग ऍव्हरेज चांगला आहे आणि अशी सरासरी गाठली तर नक्कीच मी म्हणेन 60 धावांपर्यंत पोहोचू शकतो बॅटिंग करणारा संघ पडले गाव। तर 60 धावा जर इथे झाल्या तर हेदुडणे संघाच्या विरुद्ध महत्त्वपूर्ण त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाऊ शकते, कारण पहिल्या मॅच मध्ये हेदुडणे संघ ज्यावेळेला मैदानामध्ये उतरला आगासनच्या विरुद्ध त्यांनी 72 धावा चेस केल्यात, अर्धशतक ठोकलं होतं प्रशांत कुंभारकरने। गोलंदाज तयार, फटका चांगला आहे, लॉंग ऑफला बीट करेल का आणि यावेळेला तेच घडतंय, तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार सुमितदादा भोईर यांच्या कटआउटला चेंडू लागतोय, चेंडू सीमारेषापार, हा चौकार। नाउ वैभव इज ऑन फायर, सुरेख बॅटिंग करत असताना वैभव आपल्या टीमसाठी लगातार तो बरसला, आता गोलंदाजावर बंटीच्या विरुद्ध त्याने चढवलेत हल्ला, या ओव्हरमध्ये बंटीने धावा खर्च केल्यात आतापर्यंत 16, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवर आतापर्यंत 24, म्हणजेच हे षडक भरपूर महागड ठरलंय। 6 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी करतोय वैभव मैदानामध्ये, शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधला, गोलंदाजी करत असताना बंटी राईट आर्म ओव्हर द विकेट, स्विंग होतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर, अंपायरचा इशारा तो यस इट इज वाईड, एक्स्ट्रा रन मात्र मिळेल आणि एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर। षटक क्रमांक दुसरा इथे चालू आहे, दोन मॅन्डेटरी पॉवर प्ले असतात त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक आणि एक स्क्वेअर लेग प्रशांत कुंभारकर सजवण्यात आलाय। तर पाहूया गोलंदाज बंटी ओव्हर द विकेट वैभवसाठी, पुढचा चेंडू वैभवसाठी ऑन ड्राईव्ह इथे केलाय, फुलर लेनचा बॉल होता अक्षरशः खोदून काढलाय ऑन साईडला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये होतंय, विकी यांच्या माध्यमातून तोपर्यंत धाव मिळते फक्त एक, अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला, 13 सरासरीने धाव अर्जित केल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 26, पडलेगाव संघ टॉस हारल्यानंतर। यस डीजे प्रशांत येतात, प्रशांत कुंभारकर मागच्या मॅचचे हिरो ज्यांनी 50 धावांच्या अफलातून खेळी केली होती, गोलंदाजी करत असताना देखील आपल्या टीमसाठी योगदान दिलं, या ओव्हरमध्ये देखील त्यांना तशाच पद्धतीने योगदान द्यावं लागेल, कारण आता पडलेगाव संघ चांगल्या टचमध्ये दिसतोय, सागर आणि त्याच्याचबरोबर वैभवची जोडी आता मात्र जोडलेली पाहायला मिळते, रुडलेली पाहायला मिळते या क्रिकेटच्या मैदानावर, आणि इथून जर धावा अशाच पद्धतीने येत राहिल्या, धावांचा फ्लो, धावांचा झरा असाच वाहत राहिला तर मात्र भरपूर मोठी धावसंख्या चेस करावी लागेल हेदुडणे संघाला। ओव्हर द विकेट आकुटप्याचा बॉल, मात्र इथे दिशा बघावी लागेल, अंपायरकडे अपील होते आणि इथे मात्र अपील, तर उचलून धरली परंतु स्क्वेअर लेग, अंपायर बरोबर चर्चा होईल आणि त्यानंतर थोडासा निर्णय आपल्या बरोबर इथे शेअर केला जाईल अंपायरच्या माध्यमातून। पाहूया काय निर्णय येतो, कारण चुका या भरपूर वेळेला होतात आणि यावेळेला
तर व्हाईट बॉलचा इशारा इथे घोषित केलाय आणि हा निर्णय मान्य करावा लागेल. जाऊया मॅचकडे. एक्स्ट्रा रन मिळेल, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवर. आतापर्यंत 27 निदर्शनास आलं अंपायरच्या. भरपूर वेळेला असं होतं, कारण आपल्याला आठवत असेल बकनरने तर जवळपास 14 वेळेला सचिन रमेश तेंडुलकर आऊट नसताना आऊट दिलं, परंतु चुका होतात, त्या चुकातून थोडंसं शिकावं लागतं. परंतु अंपायरकडे आता संधी आहे, माफी मागितल्यानंतर पुन्हा एकदा ते सज्ज होतात मॅच खेळण्यासाठी. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. ओव्हर द विकेट, आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय वैभवने, चेडू सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा, हा षटकार. कुठली कॉन्ट्रोवर्सी होऊ नये म्हणून जीटीसी जी देखील टीम सज्ज आहे. अतिशय चांगलं कार्य जीटीसी इथे करत आहेत आणि त्यांनी लगेचच आपल्या लाईव्ह टेलिकास्टद्वारे हा निर्णय रेफल केल्यानंतर त्यांच्याकडे ज्यावेळेला हा निर्णय गेला त्यावेळेला त्यांनी देखील इशारा केला की कुठेही ब्रश न होता बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं कार्य करत असताना दोन कॅमेरे इथे त्यांच्या हाय डेफिनेशन लेन्स सज्ज आहेत सूक्ष्मच्या सूक्ष्म घडामोडी टिपण्यासाठी. स्लोअर वन पहिलेच पिक केला आणि वैभवने पाठवला मिड विकेटच्या वरतून सीमारेषा पार, षटकार. 39 यस डीजे. तुफाने आसमाने आणि सुलतानी फटके ज्यावेळेला बसतात त्यावेळेला गोलंदाज देखील थोडासा बॅकफूटवर जातो आणि यावेळेला ऑन साईडला त्यांनी निर्णय घेतला की चार क्षेत्ररक्षक मला पाहिजेत आणि ऑफ साईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सजून सज्ज होत असताना गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. 5-4 असं समीकरण, ऑन साईडला 4-5 आणि ऑफ साईडला 4 आणि यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय. कॅच होती परंतु इथे कॅच ड्रॉप होते वैभवची आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होईल. दोन धाव मिळाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 41 या आकड्यावर. 41 तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. मोठी धावसंख्या इथे पडलेगाव उभारण्याच्या तयारीमध्ये आहे. वेगळ्या जिद्दीने ईर्षेने मैदानामध्ये उतरलाय पडलेगाव संघ आणि त्याच पद्धतीने सध्या बॅटिंग चालू आहे. जे सलामीवीर होते त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल सागर अजूनही मैदानामध्ये खेळतोय. राकेश लवकर बाद झाला रनआउट आणि त्यानंतर अक्षय कुमार लवकर बाद झालेत, परंतु वैभव इथे आउट होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये कारण त्याचा दुसरा झेल इथे सोडलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक होता बाबू आणि अखेर दुसरं जीवदान मिळतंय इथे वैभवला. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल कव्हरला, सचिनने झेल सोडला आणि दुसऱ्याच बॉलवर बाबूने त्याचा झेल सोडलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 42. धावा 42. तिसरं षटक चालू असताना फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह इथे केलाय सागरने. एक रन कम्प्लीट होते, दुसरी रन इथे घेतील का, परंतु तसं होताना दिसत नाहीये. स्ट्राईक असेल वैभवकडे, शेवटचा बॉल खेळण्याची संधी असेल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 43. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला, मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली पडलेगाव संघाने. विकेट जरी गमवले तरी हार मानण्यासाठी तयार नव्हता पडलेगाव, त्यांना माहिती आहे ही मॅच त्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. एक कॅच सुटली आहे, दुसरी सोडणार नाही सचिन. फलंदाज बाद.
तर 12 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी केली वैभवने. अतिशय अफलातून बॅटिंग वैभवने इथे साकारली. वेल प्लेड वैभव. पाण्याची मागणी थोडीशी मैदानामध्ये होते. संयोजक थोडंसं पाणी पुरवा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवर 43 रन ऑन स्कोरबोर्ड. येस सर डीजे अजय. त्रेचाळीस. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा फलकावर लागल्या. सागर खेळण्यासाठी सज्ज होतोय. नॉन स्ट्राइक एंडला नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये. तर तेजस आलाय नॉन स्ट्राइक एंडला. बॅट्समन आणि सचिन इथे गोलंदाजी माकवर येतोय, ज्याने आता नुकताच एक चांगला झेल पकडला बॅट्समन वैभवचा. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर हे चौथं. आज सर्व सामने 5 षटकांचे इथे अपेक्षित होते आणि त्याप्रमाणे सर्व सामने झाले. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल संघ वाडेकर दुसऱ्या फेरीमध्ये उपस्थित राहू शकला नाही, कारण बहनोली अंबरनाथ इथे तो संघ खेळतोय. त्याचमुळे इथे हेदुटने संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात आला आणि सेमी फायनल आपल्यासमोर रंगते. हेदुटने विरुद्ध पडलेगाव टॉस इथे जिंकला होता. हेदुडने संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, जो निर्णय त्यांनी पहिल्या मॅचमध्ये घेतला होता आगासनच्या विरुद्ध. 72 धावा त्यांनी चेस केल्या पहिल्या मॅचमध्ये. पाहूया या मॅचमध्ये टार्गेट त्यांच्या समोर किती येत आहे. उद्या तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये देवीचा पाडा विरुद्ध वाकळण जगदंब ही पहिली मॅच आहे. ठीक 9:15 वाजता इथे तुम्हाला उपस्थित व्हायचं आहे. टॉस करण्यासाठी 9:00 इथे मॅच स्टार्ट केली जाईल. याची दोन्ही टीमचे कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. खार्डी अ विरुद्ध देसाई मोरेश्वर या टीमच्या दरम्यान मॅच इथे चालू होईल. ठीक 9:30 वाजता टॉस केला जाईल या मॅचचा. खार्डी आणि देसाई 10 वाजता तुमचा सामना इथे रंगेल. त्यानंतर वडवली बी विरुद्ध दातिवली या टीमच्या दरम्यान मॅच होईल. ठीक 10:30 वाजता टॉस होईल आणि 11 वाजता तिसरी मॅच खेळवली जाईल. मोठी देसाई विरुद्ध दिवा आपण पाहू शकाल 11:30 वाजता इथे टॉस केला जाईल आणि 12 वाजता तुमचा सामना इथे सुरुवात होईल. याची नोंद घ्या. उर्वरित उद्याचे 8 संघ 50,000 रुपये प्रथम पारितोषिक, 30,000 रुपये द्वितीय पारितोषिक, राऊंड विकेट सचिन. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी आणि यावेळेला प्रयत्न फसतोय. बॉल स्विंग होतोय, थोडासा बाहेर निघतोय. एक चांगला ऑफ ब्रेक टाकला इथे गोलंदाज सचिनने. तेजस भरपूर मोठं नाव आहे, वेल फिनिशर म्हणून पाहिलं जातं. त्याची शरीरयष्टी सर्व काही सांगून जातं. एक मोठा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होत असताना सचिनच्या समोर राईट आर्म राऊंड विकेट रिव्हर्स अटेम्प्ट केलाय मॉर्गन स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. प्रयत्न इथे फसतोय. टान्स बदलवला आणि ते मात्र गोलंदाजाने लाईन आणि लेन सोडलेली नाहीये. लगातार दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय सचिनने आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी हेदुडने संघाचं कमबॅक होतंय. आतापर्यंत त्याने 3 बॉल टाकले, 3 बॉलमध्ये फक्त 1 रन फलकावर लागले. टीमची धावसंख्या 44. चौथा बॉल या षटकातला, चौथं षटक प्रगतीपथावर. याबला फटका ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते तेजसला. टीमची धावसंख्या 45 आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमधला. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या 17 मधला. गावदेवी शीळ ब या टीमच्या माध्यमातून एस बी चषक. सुमितदादा भोईर त्याचबरोबर सुभाषदादा भोईर जे आमदार आहेत या कल्याण ग्रामीण नगरीचे, त्यांच्या संकल्पनेतून साकारत असलेली ही स्पर्धा आपल्यासमोर रंगते. अतिशय चांगलं कार्य अशोकजी काटे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने केलं. महेश अलिमकर असतील, महेश काटे असतील, महेश भोईर, राजेश काटे, दिनेश काटे, प्रशांत भोईर, रोशन भोईर, किरण काटे, राज भोईर, विनोद वास्कर, त्याचबरोबर अभिजित अलिमकर, अनिल भोईर,
धीरज भोईर, शैलेश वास्कर, नितेश अलिमकर, साईनाथ अलिमकर, अक्षय भोईर यांनी मात्र ही मॅच संपल्यानंतर थोडंसं थांबायचंय. आपली एक मीटिंग होईल, उद्याची रणनीती आखली जाईल, कशा पद्धतीने स्पर्धा आपल्याला संपन्न करायची आहे. आणि आज या अंतिम दिवसाला म्हणजेच नवीन वर्षाला सुरुवात करण्याच्या अगोदर या जुन्या वर्षाला देखील निरोप द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी सर्वांनी थांबायचं आहे. ऑन साईडला फ्लिक केलाय, सिंगल मात्र मिळते. उद्या देवीचा पाडा विरुद्ध वाकळण जगदंब पहिली मॅच होईल, 9:45 टॉस होईल, 9:00 मॅच चालू केली जाईल. आणि ते देसाई संघ उपस्थित राहणार नाही, त्यामुळे खार्डी अच्या विरुद्ध उत्तर शिव हा संघ मैदानामध्ये उतरेल. उद्या 9:30 टॉस केला जाईल, 10:00 मॅच होईल खार्डी अ विरुद्ध उत्तर शिव. तिसरी मॅच 10:30 टॉस होईल, वडवली ब विरुद्ध दातिवली. 11:00 सामना सुरुवात होईल, मोठी देसाई विरुद्ध दिवा ठीक 11:30 टॉस केला जाईल. आणि 12:00 या दोन टीमच्या दरम्यान मॅच चालू केली जाईल. तर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत. ओव्हर नंबर 4 ची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 46, 3 ओव्हरमध्ये 43 होते. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात सचिनच्या. यस डीजे. गाव संघाने 3 ओव्हरमध्ये 43 होत्या, 4th ओव्हरमध्ये कमबॅक केलं हेतुडणेने आणि तिथूनच सामना बनला हेतुडणे टीमसाठी. परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे, शेवटचा बॉल टाकेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं. गोलंदाज अविनाश लेफ्ट आर्म राऊंड विकेट सागरसाठी हा चेंडू. आता मात्र गरकन फिरलाय, सागर देखील बॉल देखील गरकन वळण घेतोय. विकेट कीपर बीट, सागर बीट. 1 रन मात्र कम्प्लीट होईल 22 स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 47. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक. तर अविनाश येतात सेकंड. आपण पाहू शकाल 2 ओव्हरचा स्पेल सचिनने पेश केला या मॅचमध्ये. अविनाशला शेवटचं षटक इथे सोपवण्यात आलंय. पहिला चेंडू इथे मात्र अचूक टप्प्यावर टाकला. आता बॅट्समन तयार. तेजस बॅकफुटला गेले, बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक खाली आणि अखेर चांगला झेल तिथे टिपला गेला दयाळू यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. पकडला जेल फलंदाज तेजस देखील तंबूच्या दिशेने. आणि या 2 ओव्हरमध्ये मात्र कमबॅक होते हेदुडणे संघाचं. 3 ओव्हरमध्ये 43 होती पडलेगाव टीमची धावसंख्या, परंतु त्यानंतरच्या ओव्हरमध्ये फक्त 3 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1. धावसंख्या स्कोरबोर्ड 47. गोलंदाजी करत असताना अविनाश, दयाळू काळदने पकडला जेल. तेजसचा नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये ऋतिक. आणि समोर खेळतोय सागर हा बॅट्समन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अविनाश सहा चेंडू, फुलर लेनचा बॉल होता. पंचाकडे पाहिलं आषाढभूत नजरेने सागरने, परंतु अंपायर इथे मात्र टस आणि मस दोन्ही नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत अविनाशने. धावसंख्या 47. आता मात्र बॉल वळवलाय, फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगला झेल फलंदाज बाद. हे देखील षटक हे दुडणे टीमच्या नावावर राहत आहे.
आणि इथून थोडासा बॅकफुटवर चाललाय, पडले गाव संघ, धावा झाला स्कोर बरोबर फक्त 47. तो बिल्कुल अच्छे देखें, यहाँ पर सबसे पहले माननीय मोहन माली शव टाइगर जिनका यहाँ पर सम्मान किया जाएगा। रमेश दाते सबसे गुजारिश करता हूँ, चलिए मोहन माली शव का यहाँ पर सत्कार करके लीजिए। रमेश दातिलकर साहब के हाथों से यहाँ पर देखिए सम्मान किया जा रहा है। चलिए उसके बाद एक बड़ा सम्मान यहाँ पर होगा इस टूर्नामेंट से, एक कॉमेंटेटर के कोहिनूर जो अलविदा ले रहे हैं और कल से
देवगढ़ की सरजमी के ऊपर 5 दिन नाइट मुकाबला के ऊपर। तो चलिए यहाँ पर अशोक काठी साहब को गुजारिश करना चाहता हूँ। अशोक काठी साहब जिनके हाथों से हमारे कुणाल दाते सर के सम्मान किया जाएगा। कुणाल सर बिल्कुल आपके यदाओं पे हमें ना जाती है और आपकी कमेंट्री सुनने के बाद हमें बात करेंगे। उदयपुर गाँवदेवी क्रिकेट क्लब सील की तरफ से आपको हार्दिक हार्दिक शुभेच्छा, नया साल का भी शुभकामना और देवगढ़ के लिए भी बिल्कुल ऑल द बेस्ट। तो चलिए चलते हैं इस मुकाबला की तरफ। आज के दिन की बात करेंगे अंतिम मुकाबला और ये मुकाबला चमकती हुई ट्रॉफी के लिए। और देखिए पहली गेंद के ऊपर जवाबी हमला, यहां पर गेंद वन बाउंस लेने के बाद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। क्या बात है यहाँ पर, देखिए कहते हैं ना उम्मीद से करते थे इंतजार के साथ सपनों में मुलाकात हो जाए और हेडने टीम के यहाँ पर कप्तान चाहते थे कि शुरुआत चौके छक्के से हो जाए। 49 रनों का लक्ष्य है और ये देखिए भाई लेग बिफर की अपील थी, सर पर हाथ रख दिए यहाँ पर गेंदबाज क्योंकि करीबी मामला था और बाल बाल बचे। कहते ना डाउटफुल, अगर ऑफ स्टंप या लेग स्टंप हुआ छोड़ता अगर गेंद निकल रहा होगा तो वो डाउटफुल जो है ना वो बल्लेबाज के पक्ष में ज्यादा जाता है। हम अंतर्राष्ट्रीय में भी देखते हैं जब 50-50 के मामला आती है ना वो भी बल्लेबाज के पक्ष में जाता है। तो उसी तरह के टेनिस क्रिकेट में भी हम देखते हैं जो डाउटफुल रहता है ना और जो अंपायर के अंदर थोड़ी सी अगर संदेह रहता है ना वो बल्लेबाज के पक्ष में जाता है। ऐसा नहीं कि इस टीम के नहीं, पूरा टेनिस क्रिकेट में हम देखते आ रहे हैं। तो गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज राकेश, एक अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा। और देखिए गति से बीट करने की कोशिश की थी, कलाई के सारे गेंद को मोड़ दिया। मोहम्मद अजहरुद्दीन की याद दिला दी यहाँ पर क्योंकि ऑन साइड पर कलाई से खूबसूरत बल्लेबाजी करते हुए मोहम्मद अजहरुद्दीन, राहुल द्राविड़ और यहां पर कमाल की बल्लेबाजी 4 रन। क्या बात है, डीजे मास्टर बता रहे हैं पानी में आग लगी, पानी में तो आग नहीं लगी है, मैदान पर आग लग चुकी है 2 चौके के साथ। और ये देखिए फिर से यहाँ पर लेट कॉट खेले, यहाँ पर पॉइंट फील्डर्स फाइन खेलना चाहते थे यहाँ पर और 1 रन बड़ी आसान के साथ। अविनाश बात करें कि यहाँ पर टीम के लिए लेकर आए थे अंतिम ओवर जिन्होंने एक बड़ी अच्छी कॉटन वर्ल्ड देखने को मिली, अपनी फॉलो थ्रो में गेंदबाजी करते हुए कैच लिए थे और बल्लेबाजी के लिए। तो ये प्रकरण अविनाश के साथ देने के लिए। और आज के दिन की बात करेंगे, ये अंतिम मुकाबला है, हेडने टीम है। अच्छी क्रिकेट देखिए नारायण के मैदान के ऊपर भी फाइनल मुकाबला खेल रही है आगासन टीम के साथ और यहाँ पर देखिए आज फाइनल मुकाबला के लिए संघर्ष कर रही है। यानी कितनी बेहतर दिन आज, कहते ना वक्त दिन जब आपके लिए बेहतर होता है और हमेशा किस्मत बहादुर का साथ देता है। और पल्ली टीम भी आज अच्छी क्रिकेट खेली है ये कहना मुश्किल है अभी तक। और ये देखिए उड़ाया गेंद को हवा में, क्या बात है, डीजे मास्टर बता रहे हैं पानी में आग लगी, पानी में तो आग नहीं लगी है, मैदान पर आग लग चुकी है 2 चौके के साथ। और ये देखिए फिर से यहां पर लेट कॉट खेले, यहां पर पॉइंट फील्डर्स फाइन खेलना चाहते थे यहाँ पर और 1 रन बड़ी आसान के साथ। अविनाश बात करें कि यहाँ पर टीम के लिए लेकर आए थे अंतिम ओवर जिन्होंने एक बड़ी अच्छी कॉटन वर्ल्ड देखने को मिली, अपनी फॉलो थ्रो में गेंदबाजी करते हुए कैच लिए थे और बल्लेबाजी के लिए। तो ये प्रकरण अविनाश के साथ देने के लिए। और आज के दिन की बात करेंगे, ये अंतिम मुकाबला है टीम है। अच्छी क्रिकेट देखिए नारायण के मैदान के ऊपर भी फाइनल मुकाबला खेल रही है आगासन टीम के साथ और यहाँ पर देखिए आज फाइनल मुकाबला के लिए संघर्ष कर रही है। यानी कितनी बेहतर दिन आज, कहते ना वक्त दिन जब आपके लिए बेहतर होता है और हमेशा किस्मत बहादुर का साथ देता है। और पल्ली टीम भी आज अच्छी क्रिकेट खेली है ये कहना मुश्किल है अभी तक। और ये देखिए उड़ाया गेंद को हवा में, गेंद फील्डर है लेकिन बन गए दर्शक, गेंद सीमा रेखा बाहर 4 रन। मैं तेरे
धन्यवाद डीजे मास्टर कहते ना दोस्तों, यहाँ पर बड़ी अच्छी बल्लेबाजी तारीफ करना चाहूंगा यहाँ पर। और ये देखिए उड़ाया गेंद को हवा में कुछ समय, कोई फील्डर नहीं, गेंद ढूंढने में कामयाब यहाँ पर। और एक बल्ले से निकलता हुआ यहाँ पर करण कहते हैं नादन चौका। धन्यवाद डीजे मास्टर। और यहाँ पर अंपायर, यहाँ पर बात करेंगे अंपायरिंग की भूमिका निभाते हुए आज के दिन के अंतिम मुकाबला राजेश काटी और दिनेश काटी जी के अंपायरिंग की भूमिका निभा रहे हैं। और स्कोरिंग की बात करेंगे वीर आशीष वीर और जो जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट जिसको यहाँ पर मेहनत दिखाते हुए और देख सकते हैं दो कैमरा यहाँ पर। और ये देखिए बाहर की तरफ गेंद थी यहाँ पर, पॉइंट के फील्डर को वीट किया और गेंद डीप पॉइंट सीमा रेखा बाहर फॉर रन्स। बाजी की बात करेंगे, देखिए गेंदबाज थे यपेश और बल्लेबाज कमाल के बल्लेबाजी अभी अभी मैदान पर उतरे और चौके दागते हुए। और देखिए व्हाइट का इजाफा, बिन पायल से बजा गुंगरू बिना मेहनत से। देखिए प्रशांत बात करेंगे आज के दिन के हीरो हैं, अर्धशतक लगाए थे। अगर बात करेंगे आज भी अगस्टन टीम और ये देखिए भाई हीरो थे कुछ मैच पीछे पहली मैच पर, लेकिन इस मुकाबले में एक चौके के साथ डगआउट की रास्ता। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर प्रशांत चार रन बनाकर आउट हुए, तो इसलिए मैं हमेशा कहता हूँ जयेश जी कि क्रिकेट बॉलीवुड में काफी फर्क है। ये कोई सलमान वाली पिक्चर नहीं, एक था टाइगर सुपर हिट, टाइगर जिंदा है सुपर हिट, अगर टाइगर मुर्दा है भी आएगा सुपर हिट। क्योंकि क्रिकेट में आप हर मैच में अर्धशतक नहीं लगा सकते हो, हर मैच पर चौके छक्के नहीं कर सकते हो, इसलिए तो क्रिकेट को अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है। हर मुकाबला में क्रिकेट में आसान नहीं आप हीरो बनना। तो चलते हैं पर नए बल्लेबाज मैदान के ऊपर। और ये देखिए मैदान पर उतरती गेंद फील्डर है, लेकिन AK-47 का इस्तेमाल, छह रन। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए दयालु मैदान पर उतरते ऐसे लगेगा डगआउट से शेट होकर गए थे, इरादा बनाकर गए थे और फिर से इस बार कवर ड्राइव गेंद को रुका गया। यहाँ पर फील्डर की अच्छी कोशिश, तारीफ करना चाहूंगा, वही वो थी फील्डर्स, लेकिन यहाँ पर जवाबी हमला बल्लेबाज की तरफ से। देखिए विकेट गिरा, यहाँ पर दो बल्लेबाज आउट हुए, लेकिन दयालु ने यहाँ पर मैदान पर उतरते अपना इरादा सोच बदल कर गए हैं मैदान के ऊपर। और अभी तक करण अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, तीन चौके की मदद से 13 रन बनाकर बल्लेबाजी करें। आउट होने बल्लेबाज की बात करेंगे अविनाश, जिन्होंने 7 रन बनाए टीम के खुद के लिए और टीम का टोटल देखिए अभी भी रुका हुआ है 33 रन। तो जीत की बात करेंगे, यहां से केवल 16 रनों की जरूरत है, तो अभी भी 18 गेंद 16 रनों की जरूरत है। हालत थोड़ी सी नाजुक है लेकिन नामुमकिन नहीं है। मैं हमेशा कहता हूं दोस्तों, कहते ना जो कांटों को अपने हाथों में उठा लेते हैं ना, फूल भी उसको नसीब होती है। तो यहां पर 18 गेंद के ऊपर 16 रन इतना आसान नहीं है बचाना, लेकिन अगर कोशिश करेंगे तो ये ओवर तो दो ओवर अभी कम से कम मेहनत करनी होगी गेंदबाज को, और अक्षय एक गेंदबाज के अंदर है काबिलियत। देखिए ऋतिक आलिमकर हैं कम उम्र के लेकिन काफी तगड़े हैं,
आगे जाकर इंजामुल हक का भी रिकॉर्ड तोड़ सकते हैं। लगातार अच्छी जानकारी देते हुए ऋतिक आलिमकर मनोरंजन लेते हुए यहां पर। चलिए अक्षय फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। और ये देखिए भाई, उड़ाया गेंद को हवा में, गेंद यानी झलक 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 दिखला जा छह रन। और उसकी पायल तो ऐसी बसती है कि जैसे चम 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 चम। और धन्यवाद डीजे मास्टर। देखिए दयालु ने यहाँ पर मैदान पर उतरते ही अक्षय को बता दिया उनके बैली गेंद के पर कि भाई तैरना है तो समंदर में तैरो, नदी नाला ने क्या रखा है। और जिस तरह के यहाँ पर दो छक्के लगा चुके हैं अभी तक अपनी इनिंग्स में, छोटे यानी सिंगल डबल के लिए कोई कोशिश नहीं, बड़ी हिट यानी नदी नाले पर तैरने की कोशिश नहीं, सीधा समंदर में। और ये देखिए भाई इरादा साहब बचेंगे लड़ेंगे, जिस तरह के यहाँ पर शॉर्ट ऑफ पुल छोटा गेंद थी, ऐसा लगा जैसे गेंद को थप्पड़ मारा और एक रन मिलता हुआ। अक्षय देखिए सबसे सफल गेंदबाज अगर पल्ले की बात करेंगे आज के दिन के ऊपर, अगर उस गेंदबाज के ऊपर आप प्रहार करते हो तो फिर दबाव तो बनेगी यहाँ पर। और मैं हमेशा कहता हूँ जो कभी पासा नहीं फेंकता वो जीत का उम्मीद नहीं रखता, तो यहाँ पर दयालु ने एक इरादा बना कर गए थे कि एक दो बड़ी हिट खेलेंगे, अगर मौका बन गया तो दबाव में बनाएंगे। तो अभी तक टोटल की बात करेंगे 40 रन जीत की बात करेंगे, 9 रन तो इस ओवर पर शायद चाहेंगे बल्लेबाज मुकाबला को समाप्त करने के लिए। देखिए यहाँ पर शॉर्ट लेग के फील्डर को वीट किया, यहाँ पर डिस्कवाल लेग पर गेंद को यहाँ पर रोकने की कोशिश थी लेकिन गेंद उनसे काफी दूर, 4 रन। घूमो दे वारा घूमो दे कारले डोंगराला, आई तुझे कारले डोंगराला। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। बात करेंगे आज के दिन के, काफी जल्दी खेल समाप्त हो गए क्योंकि केवल अभी 5 रन दूर और अक्षय गेंदबाजी के लिए एक बार तैयार। ये देखिए गेंद क्या लेग स्टंप के काफी बाहर, बिल्कुल सियावर वाइट का इजाफा और 4 रनों की जरूरत है। और दर्शक भूलना नहीं कल के दिन इस मैदान के ऊपर अंतिम दिन होगा, मेगा फाइनल मुकाबला कल देखने को मिलेगा और कल काफी ताकतवर टीम है। बात करेंगे कल के दिन के ऊपर, जिसे कहते हैं ना हमारे पैरों के नीचे है जमीन, सर के ऊपर है आसमान, जिसको लेना है क्रिकेट के रोमांस कल आ जाना फिर से ये सील के मैदान। और बड़ी अच्छी प्रतियोगिता, तारीफ करना चाहूंगा महेश आलिमकर जी, उनकी कंधों के ऊपर कंधों को जिस तरह मिलाकर यहाँ पर महेश काटे जी लीजिए, महेश उहिर जी लीजिए, राजेश काटे जी लीजिए, दिनेश काटे जी लीजिए और पूरी ग्रामस्थ मंडल। यही देखिए कॉटन वॉल्स तो अभी भी इंतजार करनी होगी क्योंकि टीम का टोटल बात करेंगे यहाँ पर 45, अभी भी जीत के लिए 4 रन की जरूरत है। धन्यवाद डीजे मास्टर, जबरदस्त धुन काफी प्रभावित किए। तो 4 रनों की जरूरत है और कल फिर से मिलेंगे, कल नहीं कल इस मैदान के ऊपर फिर से 2019 में मिलेंगे सूरज जी मैदान के ऊपर। चलिए दर्शक आज का दिन का ये अंतिम मुकाबला फिर से आपके पास मिलेंगे 2019 में। चलिए 2019 और ज्यादा दूर नहीं है, कुछ समय बाद 2019 आ जाएगी। और सूरज जी कहते ना लंबा लंबा वक्त गुजर जाएगी और कुछ समय बाद नया साल आ जाएगी, अभी से नया साल का बधाई दे लो वरना नेटवर्क बिजी हो जाएगी। तो चलिए मुकाबला अभी भी कहीं ना कहीं रुकी हुई है क्योंकि अभी भी जीत की बात करेंगे ना, यहाँ से 3 रनों की जरूरत है। की बात करेंगे 3 रनों की जरूरत है। और देखिए इस टूर्नामेंट में
जिन्होंने पूरी तरह से डोनेशन की बात करेंगे यहाँ पर, यानी जिनके योगदान इस टूर्नामेंट के लिए बात करेंगे, गांव देवी क्रिकेट क्लब सील गांव जिनके माध्यम से हम देख सकते हैं एच बी चेसक 2018-19 और श्री सुभाष गनोभूर आमदर्श कल्याण ग्रामीण जिनके बड़ी योगदान, उनका भी तहदिल से स्वागत। उनके साथ साथ सुमित सुभाष भूरशव युवा अधिकारी बात करेंगे तो उनका भी बड़ी यहाँ पर योगदान, और उनके साथ साथ हम देख सकते हैं जो हर मैन ऑफ द मैच स्वर्गीय पंकज आलिमकर और नीलेश अंबेकर और जिनके स्मरणार्थ में हम देख सकते हैं जिबदानी ग्रुप सील जिनकी तरफ से हर मैन ऑफ द मैच की अवार्ड, और दूसरी तरफ हम देख सकते हैं बिल्कुल जो यहां पर कोल्ड ड्रिंक, और ये देखिए गेंद क्या इसके साथ मुकाबला समाप्त होगा, बिल्कुल इसके साथ मुकाबला समाप्त आज की दिन की। और डीजे और जिन्होंने यहाँ पर योगदान दिए हैं उनका तहदिल से स्वागत, कल फिर जिक्र करेंगे यहाँ पर इस टूर्नामेंट में किन किन लोगों का यहाँ पर सपोर्ट है। और तो यहाँ पर आज की बात करेंगे मेघा फाइनल एडुटनेट टीम और पल्ले टीम के लिए भी ऑल द बेस्ट देना चाहेंगे, अच्छी क्रिकेट, लेकिन दिन का खेल खत्म होने तक यहाँ पर एडुटनेट टीम फाइनल तक प्रवेश करता हुआ।